नमस्कार, मैं हूं नीलम तिवारी। आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचार। भाजपा युवा मोर्चा भिवंडी सह अध्यक्ष राजू चौगुले के नेतृत्व में उपाध्यक्ष रोहन कोंडलेकर एवं युवा मोर्चा पदाधिकारियों द्वारा मंडई प्रभु अली स्थित गणपति मंदिर में जाकर हार चढ़ाकर दर्शन किए। इस अवसर पर वहाँ उपाध्यक्ष रोहन कोंडलेकर, संकेत बल्लाल, कौशल जुकेर, चिन्मय पुण्यार्थी, केवल बेड़वी, प्रणव तांबे, कुणाल पुण्यार्थी, प्रणव मनोरे, संकेत थोरात, हेमंत गोहित आदि लोग उपस्थित थे। आइए देखते हैं शिवम झा की रिपोर्ट में। आज सर्वप्रथम मी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो व जे आमचे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील जी व शहराचे अध्यक्ष राजू चौगुले जी यांच्या नेतृत्वामध्ये जे आम्ही घंटानाद आंदोलन केलेला मंदिर उघडा यासाठी, त्याचा कुठेतरी आज हा फळ भेटतो आहे आम्हाला की मंदिरं सर्व उघडी केलेली आहेत या सरकारने। या तिघाडी सरकारने जे निर्णय सर्व चुकीचे घेतलेले, हा निर्णयाचं आम्ही स्वागत करतो की हा निर्णय कुठेतरी त्यांनी बरोबर घेतला याच्यासाठी स्वागत करतो। व आज आम्ही सर्व युवा मोर्चाचे पदाधिकारी इकडे मंदिरात दर्शन घेण्यासाठी उपस्थित गेले। तर युवा मोर्चाला कोणी प्रोग्राम असो, छोटा असो का मोठा असो, इथं अध्यक्ष उपस्थिती राहिली पाहिजे आणि इथं तुमचे अध्यक्ष उपस्थित नाही, काय म्हणणार आहे आता? आमचे राजूजी चौगुले हे प्रदेश अध्यक्ष विक्रांतजी पाटील यांना भेटण्यासाठी आज प्रदेशात गेलेले आहेत। त्याचं कारण असं की शैक्षणिक वर्ष जे लोकांचं वाया जातो आहे ते सर्व ते त्याच्यासाठी लागणाऱ्या सूचना वगैरे असणार त्या प्रदेश अध्यक्षांनी सर्व महाराष्ट्रभर कराव्यात की जेणेकरून या सरकारने काहीतरी तिकडे लक्ष द्यावा की मंदिराचं जसं बघायला गेलं तुम्ही आंदोलन करून मंदिराला जर तिकडेच हे भेटतो आहे तर तिकडे शैक्षणिकसाठी पण हातभार लागावा युवा मोर्चाचा, याच्यासाठी आज आमचे अध्यक्ष तिकडे भेटायला गेलेले होते। त्यांच्याच अध्यक्षतेखाली आम्ही आज हा प्रोग्राम करत आहोत। इसी तरह हर खबर को देखने के लिए हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाना ना भूलें। धन्यवाद।